माझं नाव मिलिंद काशीनाथ पगारे आणि मी स्थानिक आहे, मी नाशिकचाच आहे. 40 वर्ष नोकरीसाठी मी फार फिरलो. मुंबईला नार्थ सुग्रोपासून सुरुवात केली आणि शेवट जामनगरला रिलायन्समध्ये झाला. या दरम्यानच्या काळात जगातल्या अतिशय उत्तमोत्तम कंपन्यांमध्ये काम केलं, ज्यामध्ये सौदी अरेबियामध्ये जी सौदी आरामको नावाची कंपनी आहे त्या काळामध्ये 2002 साली ती जगातली सगळ्यात मोठी कंपनी होती. प्रचंड मोठा व्याप आहे त्या कंपनीचा. अशा प्रकारच्या अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत करत शेवटी रिटायर झालो. सुरक्षा माझं एकच महिना झाला, पण माझं प्लास्टिक पोल्युशनवर 5 वर्षापासून काम चालू आहे. बरं. आणि मी महाराष्ट्र शासनाचा प्लास्टिक बंदी मार्गदर्शक आहे. बरं. छत्तीसगड राज्याचा प्लास्टिक बंदी मार्गदर्शक आहे. बरं. 500 वर माझे शाळा कॉलेजातून प्रोग्राम झालेले आहेत. जाहीर सभा किंवा व्याख्यानमाला किंवा काही ठिकाणी मंदिरांचे कार्यक्रम असतात. जसं हिंदीचा गणपती आहे, हा मागी गणेशोत्सव असतो तिथे, त्या ठिकाणी त्यांनी मला भाविकांसाठी बोलावलं होतं. अशा प्रकारचे कोणताही प्लॅटफॉर्म मला चालतो. अच्छा. 2 माणसं 4 माणसं 1000 माणसं 1500 माणसं. मूळ व्यवसाय काय तुमचा मग? मी रिटायर झालो 2016 ला. बरं. मी रिलायन्समध्ये नोकरी करत होतो, जामनगर गुजरात. बरं. माझी एकूण नोकरी 40 वर्ष झाली. 1976 साली मी सुरुवात केली लार्सन टुब्रोला L&T, आणि त्यानंतर वेगवेगळ्या जागी फिरत फिरत शेवट 2016 ला रिलायन्स जामनगर. बरं. अवेअरनेसकडे कसा आलात म्हणजे? अवेअरनेसकडे आता प्लास्टिकचं जे आहे ते गेल्या 5-10 वर्षामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे प्रचंड वाढले. बरं. आणि इतके वाढले की थोडा थोडा 5-5 मिनटं चाललं की कचऱ्याचे ढिगारे दिसायला लागले. आणि नुसते कचऱ्याचे ढिगारे वाढले असं नाही, तर ते कचऱ्याचे ढिगारे वाढल्याच्या नंतर त्याच्यामधून जे काही दुष्परिणाम होतात ते सुद्धा समोरच दिसत आहेत आपल्याला. काही लोकांना समोर दिसतात, काही लोकांना पाठीमागेही दिसतात. आता सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे कचऱ्याचा ढिगारा वाढला, स्वास्थ्य स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला, अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यावरती काही जनावरं जातात तिथे आणि त्यांच्या पोटात अन्नासोबत काही प्लास्टिक आणि इतर कचराही जातो. इतर कचरा म्हणजे चक्क त्याच्यामध्ये खिळे कागदाचे तुकडे पण असतात, ब्रेडचे तुकडे पण असतात. तर मी विचार केला की कोणाला पकडून असं सांगण्यापेक्षा मी एक कार्यक्रम बनवला, PPT प्रेझेंटेशन, आणि त्या माध्यमातून मी माझ्या घरापासून सुरुवात केली. माझ्या घरात एका छोट्या प्रोजेक्टरवर मी 10 माणसं माझे शेजारी पाजारी बोलवले, पहिला कार्यक्रम केला. आणि त्यानंतर मी शेजारच्या सोसायटीत गेलो, त्यानंतर पुढच्या गावात गेलो, तिथे एक ओळखीचे होते त्यांना सांगितलं असं करायचं. आणि मग असं करत करत मी पुढे पुढे शाळांमध्ये जाऊ लागलो. आणि हा जो टप्पाटप्पा आहे फार स्लोली पार करत आलेलो आहे. आणि आजच्या घडीला माझ्याकडे 500 वर प्रबोधन कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये अगदी छोट्या शाळांपासून युनिव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये अमरावती युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, आणि खूप मोठे मोठे सरकारी कार्यक्रम झाले जिल्हास्तरीय. नाशिकच्या कलेक्टर कचेरीमध्ये माझं प्लास्टिक बंदीवर व्याख्यान होतं 10-11 सप्टेंबर गेल्या वर्षी 2018 ला. त्यानंतर पालघर जिल्ह्याचं होतं जवार मोखाडा या ठिकाणी. पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हा जो विभाग आहे, विभागीय आयुक्त असतात, त्यांनी जे अरेंज केले होते प्लास्टिक बंदीचे व्याख्यानं, त्या सगळ्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी म्हणजे 1000-1200 लोक प्रत्येक व्याख्यानाला. तर अशा प्रकारे माझं प्लास्टिक बंदीचं व्याख्यान चालूच असतं. आता काय झालं, थोडासा प्रवेश वगैरे जी प्रक्रिया असते ना, त्यामुळे शाळांमध्ये थोडी कामं आहेत, म्हणून मी शाळांना काही फार डिस्टर्ब करत नाही. मग तेवढा वेळ होता माझ्याकडे, आणि मग अचानक मला सुचलं की
बेदरकार ड्रायव्हिंग ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तरुणांचा भरणा जास्त जरी असला तरी सगळ्या प्रकारचे लोक ही चूक करतात. चूक म्हणजे बेदरकारी, त्याला काही दुसरा शब्द नाही आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालायचा, उलट्या बाजूने यायचं, ते तर मला फारच घातक वाटतं. मला सायकल चालवणं अतिशय अवघड होतं उलट्या बाजूने कोणी आलं की. त्यानंतर मोबाईल वापरायचा गाडी चालवताना अतिशय धोकादायक आहे. गेल्या वर्षी 2000 तर नाही 2500 जास्त मृत्यू मोबाईल वापरण्यामुळे झाले. वाहन चालवताना मोबाईल वापरतात आणि लोकांना कधी समजणार काय. इकडं आता धबधबेचे इथं मुख्य तुम्ही काय अवेअरनेस. अच्छा, माझा उद्देश धबधब्याकडे येण्याचा, या ठिकाणी या धबधब्यावर सोमेश्वर विशेष करून बरेचसे फॅटलिटी म्हणजे जीव गेलेले आहेत काही लोकांचे. अति उत्साही ज्याला म्हणतो ते त्यांना अंदाज येत नाही. त्या ठिकाणी काही दगड असतात, ते दगड त्या ठिकाणी पाय बसवू शकतो आणि अंदाज चुकून माणूस त्यामध्ये पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतो. तर जर असं कोणी अति उत्साही असेल तर त्याला सावध करणं एवढंच माझा हेतू आहे.